एक अत्यंत प्रामाणिकपणाने जीवनाला भेटणारा मुलगा
की मला माझ्या जीवनामध्ये माझा स्वतःचा एक आदर्श निर्माण करायचा आहे. हे त्यांच्या अंतकरणामध्ये होते की नाही मला माहिती नाही, पण काही माणसं जन्माला येतानाच असं काही मोठेपण घेऊन येतात. मी नेहमी असं म्हणतो की आपण जन्माला येताना परमेश्वरानं आपल्या कानात काही ना काहीतरी असं सांगितलेलं आहे की तुला यासाठी पृथ्वीवर जायचं, की तुझी ही जबाबदारी. आणि म्हणून सूर्यकांत सुतार सर ओणी आणि ओणीच्या पंचक्रोशीमध्ये जन्माला आले की या परिसरातला प्रत्येक विद्यार्थी हा तुझा आहे. जसा आपण पहिल्यांदा तुझा मित्र असेल, त्याच्यानंतर तुझा विद्यार्थी असेल, आणि तुझे सद्गुरु तुला घडवतील. या सगळ्याच्या माध्यमातून सूर्यकांत सुतार, त्यांचं नावच सूर्यकांत, बाह्यकांती महत्वाची नसते हे लक्षात असू द्या. निसर्गाने मला कोणता रंग दिला, निसर्गाने मला कोणती कांती दिली, याच्यावर माझं तेज अवलंबून नाही. पण मी आयुष्यामध्ये काय काम केलं या कामावर माझी कांती अवलंबून असते. होणे आणि होणे परिसराला ज्यांच्या कांतीचं कौतुक वाटावं आणि ज्यांनी केलेल्या कार्यासाठी सर्वांनी विनम्रतापूर्वक त्यांना अखंड अभिवादन करावं, अशा प्रकारचं व्यक्तिमत्व म्हणजे सूर्यकांत सुतार. माझ्यासमोर बोरकरांची कविता मी मुद्दा मांडली की आपल्या जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर नेमकं काय केलं पाहिजे माणसाला, का सुतार सरांचा सन्मान इतक्या मोठ्या स्वरूपामध्ये होतो. बोरकर फार छान लिहितात, गोमटे की सावळे या मोल नाही खास, तेच डोळे देखणे जे व्यापती सागा नभा, ओढे की दुखी जनांची सांडीचे नेत्र प्रभाव, देखणे ते ओठ जे ओढीची मुक्ता फळे, आणि ज्यांच्या आणि ज्यांच्या राघवाला सत्य होते तो वळे, देखणे ते हात जाण्या निर्मितीचे डोळे, मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे. की जे जे फेरलं ते ते सारं मांगल्यमय होत. अंतकरणामध्ये एक मंगलतेचा आविष्कार घेऊनच हा माणूस जीवनाला भिडत राहिला. आणि म्हणून ओणी परिसरातला निराधार विद्यार्थी, ओणी परिसरातली निराधार महिला, देवरूख सारख्या गावामधल्या संस्थेचा आदर्श आपल्या समोर घेऊन आपण समाजासाठी काय करू शकतो, हे सगळं अंतकरणामध्ये भरून घेऊन आपलं अंतकरण साजरा इतकं विशाल करणारा एक शिक्षक ज्याचं नाव आहे सूर्यकांत सुतार. 34 वर्षाची सेवा पूर्ण करून कदाचित मस्तरवरून त्यांचं नाव कमी होईल. मी आताच बाबकर साहेबांशी बोलत होतो आणि साहेब असं म्हणत होते की खूप काळ बदलला. सुतार सर ज्या काळामध्ये शिक्षक झाले किंवा मी ज्या काळामध्ये शिक्षक झालो, त्या काळाच्या प्रतिकूलतेवर मात करत करत शिक्षक व्हावं लागत होतं. म्हणजे ज्यांनी 72 चा दुष्काळ अनुभवलेला आहे आणि 72 च्या दुष्काळामध्ये मोबदलांनी पाठवलेली सुकडी खात खात आणि मिलोच्या भाकरी, की ज्या मिलोच्या भाकरीला स्पर्श केला की तिचे तुकडे व्हायचे. माझ्यासारखा एक विद्यार्थी सोलापूर जिल्ह्यातल्या कर्णा नावाच्या गावापासून 80 किलोमीटरवर सोलापूरला शिकत असताना त्या मिलोच्या भाकरी संध्याकाळी खाताना त्याचे मण्यावर तुकडे झाले असायचे, आईने पाठवलेली भाजी मिटलेली असायची, पेटीमध्ये असलेली तेलचटणी याच्यावर आपली भाकरी खायची आणि आपल्याला भूक भागवायची, पण उद्याचा शिक्षक मला व्हायचे ही जाणीव जी माझ्या अंतकरणात होती ती सुद्धा सरांच्या अंतकरणात आहे. आणि कदाचित यासाठी कुमार शेट्टी मला बोलावा.
सुतार सर आपण नूतन विद्या मंदिर कनिष्ठ महाविद्यालय ओणी तालुका राजापूर या प्रशालेतून सहायक शिक्षक म्हणून सेवानिवृत्त होत आहात. आपण 34 वर्ष 9 महिने इतकी वर्षे या प्रशालेला दिलीत. आपल्या या सेवेमध्ये अनेक विद्यार्थी समाजाच्या विविध क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत आहेत. या सर्वांच्या हृदयात आपले स्थान अढळ असल्याने सेवानिवृत्तीच्या या सणाला तुमचे मित्रमंडळ, विद्यार्थी आणि तुमचे कार्यक्षेत्र, तीर्थक्षेत्र असलेली प्रशाला संस्था एकत्र येऊन तुमचा गौरव करीत आहेत. साने गुरुजींना अभिप्रेत अशा समाजाभिमुख दृष्टिकोनाचा, बुद्धिमत्तेचा, निस्पृहतेचा, निरपेक्षतेचा आणि कार्यकुशलतेचा वारसा जपून तो पुढे चालू ठेवला आहे. म्हणूनच आपला गौरव करताना आम्हाला अपार आनंद होत आहे.